ठाण्याच्या कापूर बावडी परिसरात सुरक्षा रक्षकाने सुपरवायझरची हत्या केल्याची माहिती समोर आली आणि आरोपी सुरक्षा रक्षकाचं नाव प्रसाद कदम आणि मृत सुपरवायझरचं नाव सोमनाथ सातगीर आहे. लोधा आमारामधील सिग्नेट इमारतीच्या टेरेसवर धडापासून शीर कापलेला मृतदेह आढळला आणि रात्री 10 सुमारास ही घटना घडली. पोलीस स्टेशन कापूर बावडीच्या हद्दीमध्ये लोडा आमारा या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 दरम्यान त्याच्या सोबतचा जो सहकारी कामगार आहे याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत.